11,17,000 ऐवज जप्त करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. लक्ष्मी संतोष अवघडे उर्फ लक्ष्मी विक्रम भिसे असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. लक्ष्मी विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे 26 गुन्हे दाखल आहेत. तिला गेल्या वर्षी घरफोडीच्या एका गुन्ह्यात अटक केली होती अशी माहिती उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे आणि उपायुक्त डॉक्टर बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. चतुर्सिंगी पोलीस यांच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यापासून घरफोड्या चोऱ्या होत होत्या आणि या घरफोड्या चोऱ्यांना उघडकीस आणण्यासाठी चतुर्सिंगी पोलीस यांचे अधिकारी, विभागीय अधिकारी, परिमंडळातील अधिकारी हे प्रयत्नशील होते. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे हालचाली पडताळून पाहण्यात येत होत्या. चतुर्सिंगी पोलीस यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव माने, पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी फार विचारविनिमय केल्यानंतर एका गुन्हेगाराच्या संदर्भामध्ये आम्ही इयरमार्क केलं. त्याचप्रमाणे श्री ढोमे यांना त्यांनी जे सातारा जिल्ह्यात काम केलेलं असल्यामुळे त्यांनाही अधिक माहिती मिळालेली होती. या सगळ्या माहितीची छानबीन केल्यानंतर या पोलिसांच्या हद्दीमध्ये चोऱ्या करणारी, घरपोड्या चोऱ्या करणारी महिला नामे लक्ष्मी संतोष अवघडे उर्फ लक्ष्मी विक्रम भिसे वय वर्ष 30 राहणार नाडे पाटण जिल्हा सातारा यांना चतुर्सिंगी पोलीस यांचे डिटेक्शन ब्रँचचे अधिकारी यांनी ताब्यात घेतलं. या आरोपीकडून चतुर्सिंगी पोलीस यांच्या हद्दीतील 10 घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या गुन्ह्यामधील जवळजवळ 11,70,000 माल, पर्टिक्युलरली सोनं, हे हस्तगत करण्यात आलेलं आहे. या आरोपीच्याबद्दल माहिती घेतलं असताना असं दिसून येतं की हा घरपोडीचे चोरे दिवसाचे रात्रीचे होत होते. रात्रीचे घरपोडे सहसा पहाटेच्या दरम्यान होत होते आणि दिवसाचे घरपोडी ही दुपारच्या दरम्यान होत होती. या आरोपीच्याबद्दल अधिक माहिती घेताना असं समजलं की रेकॉर्डवरील गुन्हे करण्याची रेकॉर्डवरील महिला आहे आणि गेल्या 1 वर्षापूर्वी जेलमधून सुटलेली होती. यापूर्वीसुद्धा बरेच गुन्हे या महिलेकडून उघडकीला आलेले आहेत. तो तपासाचा भाग आहे. अधिक त्याची माहिती आम्ही घेत आहोत. पोलीस स्टेशनमधील अधिकारी, डिटेक्शन ब्रँचचे अधिकारी प्रमोद क्षीरसागर त्यांची टीम यांनी अत्यंत कसोशीने प्रयत्न करून यामध्ये ही महिला एकटीच गुन्हे करते. अधिक आमचा तपास चालू आहे की जे कोणी साक्षीदार आहे का, हे घर कसं इयरमार्क करत होती, त्याप्रमाणे गुन्हे करताना कशाप्रकारे गुन्हे करत होती हे आम्हाला तुम्हाला सांगितलं की घरपुढे कडीकोंडा उचकटून, खिडकीचे गज कापून असे गुन्हे केलेले आहेत. तरी अधिक तपास आमचा चालू आहे. घरफोडी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार महिला चतुर्सिंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करून पाटण तालुक्यातील मूळ गावी जाऊन राहत असल्याची माहिती यांना मिळाल्यावर पोलिसांनी तिला अटक केली आहे.